श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहिती असेल दिवाळीचा प्रत्येक दिवस हा लक्ष्मीकारक मानला जातो दिवाळीच्या या पर्वामध्ये माता लक्ष्मी कुबेर भगवान यांच्या साधनेला महत्त्व आहे आणि सोबतच काही तोडगे किंवा उपाय जर आपण केले नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात घरामध्ये पैशांची आवक वाढते पैशांची बचत होते असाच एक अतिशय सिद्ध आणि प्रभावी उपाय सिद्ध कुबेर पोटली धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हा तोडगा किंवा उपाय करायचा आहे मग सिद्ध कुबेर पोटली कशी तयार करायची यासाठी कुठलं साहित्य लागतं ही पोटली सिद्ध कशी करायची अभिमंत्रित कशी करायची कधी करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा बऱ्याच जणांच्या मनात पहिला प्रश्न पडला असेल की असे उपाय किंवा तोडगे केल्यानं खरोखर असं लक्ष्मीप्राप्ती होते का नक्कीच होते कशी होते मी आपल्याला सांगतो ज्या वेळेला एखादं आर्थिक संकट आपल्यावरती येतं आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही आणि मग आपण अजून खचून जातो आपला आत्मविश्वास कमी होतो आणि मग जे मार्ग सुचायचे ते देखील बंद होतात अशा वेळेला श्रद्धेने आपण हे उपाय किंवा तोडगे जर केले तर कुठेतरी आपल्या मनाला दिलासा मिळतो मन कणखर बनतं आणि कमकुवत मनापेक्षा कणखर मनाच्या माणसांचा संकल्प लवकर पूर्ण होतो आणि एखाद्या कमकुवत मनाला कणखर बनवण्याचं काम हे तोडगे किंवा उपाय करतात त्यामुळं नोकरी व्यवसाय आर्थिक समस्या कुठली असेल आपले प्रयत्न सर्वात प्रथम महत्त्वाचे कष्ट मेहनत करत राहायचे आणि सोबत असे तोडगे लक्ष्मीकारक तोडगे किंवा उपाय आपण श्रद्धेने करा ही जी कुबेर पोटली आहे यामध्ये आपण लक्ष्मीकारक वस्तू घेणार आहोत ज्यामध्ये लक्ष्मी खेचून आणण्याची शक्ती असते आणि ही कुबेर पोटली आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी तयार करायची आहे याच दिवशी काही मंत्र करून आपल्याला ती अभिमंत्रित करायची आहे तिची पूजा करायची आहे आपण आता बघूया कुबेर पोटलीसाठी लागणारं साहित्य कोणतं आता मी आपल्याला ज्या ज्या वस्तू सांगल त्यातील ज्या ज्या आपल्याला शक्य होतील तेवढ्या आणण्याचा आपण प्रयत्न करा जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या आणा हरकत नाही यासाठी आपल्याला लागेल दोन पांढऱ्या कावड्या दोन पिवळ्या कावड्या त्यानंतर दोन तपकिरी कावड्या दोन गोमती चक्र पाच लवंग आणि पिवळी मोहरी पिवळी मोहरी थोडी असली तरी चालेल अष्टमी ते अमावस्या सेवा करताना आपण पिवळी मोहरी घेत असाल त्यातील थोडीशी मोहरी घेतली तरी चालेल यातील आपल्याला जे जे साहित्य उपलब्ध होईल जवळपास पूजा साहित्याचं दुकान असेल त्या ठिकाणी नक्की मिळेल एवढं साहित्य आपण घेऊन यावं पोटली तयार करण्यासाठी आपल्याला एक लाल वस्त्र लागेल शक्यतो नवीन कपडा घ्यावा आणि एखादा लाल दोरा लागेल पोटलीमध्ये आपण या ज्या लक्ष्मीकारक वस्तू ठेवणार आहोत याचं महत्त्व जाणून घ्या पांढरी कवडी पिवळी कवडी तपकिरी कवडी आणि गोमती चक्र हे सर्व माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहेत कारण माता लक्ष्मी समुद्र मंथनातून उत्पन्न झाली आणि तिच्यासोबत या सर्व वस्तूंची देखील उत्पत्ती झाली त्यामुळं कवडी किंवा गोमती चक्र या माता लक्ष्मीला आकर्षून घेतात वाईट शक्तींपासून आपल्या घराचं रक्षण करतात गोमती चक्र हे भगवान विष्णूंचं आवडतं आहे त्यामुळं ते माता लक्ष्मीला प्रिय आहे याला सूक्ष्म सुदर्शन चक्र असं देखील म्हणतात लवंग हा देखील धन आकर्षून घेतो तसंच वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याची विलक्षण शक्ती लवंगामध्ये आहे पिवळी मोरे देखील आपल्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण करते अशा पद्धतीनं या सर्व वस्तू आपल्याला या कुबेर पोटलीसाठी घ्यायच्या आहेत आता या वस्तू घेतल्यानंतर विशिष्ट मंत्रांचं पठन करून विधी करून आपल्याला या सर्व वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत कुबेर पोटली कशी तयार करायची पूजा कशी करायची हे आता आपण बघणार आहोत ही पूजा आपल्याला कधी करायची आहे ही पूजा आपल्याला करायची आहे धनत्रयोदशीची पूजा आपण जेव्हा कराल म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला आपली संपूर्ण पूजा करून घ्यायची धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर पूजेच्या ठिकाणी चौरंगावरती आपण या ज्या कवड्या आहेत लवंग आहे गोमतीचक्र आहे हे त्या ठिकाणी मांडून द्यायचं ही सर्व पूजा आपल्याला धनत्रयोदशीची मुख्य पूजा झाल्यानंतर करायची आहे लक्षात राहू द्या त्यानंतर अशा पद्धतीनं मांडणी करून घ्या मांडणी झाल्यानंतर प्रत्येक कवडीला आपल्याला जेवढ्या कवड्या मिळतील प्रत्येकी दोन समजा आपल्याला पांढऱ्या दोनच कवड्या मिळाल्या किंवा पिवळ्या दोन मिळाल्या किंवा तपकिरी समजा सर्व कवड्या प्रत्येकी दोन मिळाल्या अतिउत्तम प्रत्येक कवडीला अष्टगंध लावायचं मनातल्या मनात मंत्र म्हणायचा कुबेर लक्ष्मी देवताभ्याम नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणून प्रत्येक कवडीची पूजा करायची प्रथम अष्टगंध लावा गोमतीचक्र आहे त्यांना देखील अष्टगंध लावायचं त्यानंतर प्रत्येक कवडीला हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या लवंगाला देखील हळद कुंकू अक्षता व्हावी पिवळी मोहरी आहे तिला देखील हळद कुंकू अक्षता व्हायची अशा पद्धतीनं पोटलीसाठी जे साहित्य आपण वापरणार आहोत प्रत्येक साहित्याची अशा पद्धतीनं पूजा करून घ्यायची जसा आपण एखाद्या निर्जीव वस्तूत प्राण भुंगतो अगदी त्याच पद्धतीनं या प्रकारे पूजा केल्यानं या ज्या वस्तू आहेत या अभिमंत्रित होतात अजून जास्त सक्रिय होतात त्यामुळं आपोआपच मग आपल्याला आपली जी समस्या असेल तिचं निवारण होण्यास मदत होते अपेक्षित फळ आपल्याला मिळतं अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर हे सर्व साहित्य एका स्वच्छ लाल वस्त्रामध्ये घ्यायचं या लाल कापडाला लाल दोऱ्यानं बांधून आपण याची पोटली करणार आहोत तत्पूर्वी या संपूर्ण साहित्याला अगरबत्तीनं ओवाळायचं ओवाळायचं असं की हा जो धूर असतो हा संपूर्ण साहित्याच्या वरतून गेला पाहिजे अगरबत्तीनं अशा पद्धतीनं ओवळल्यानंतर या वस्त्राची लाल दोरा बांधून पोटली तयार करायची म्हणजे हे जे साहित्य आहे कवड्या असतील गोमतीचक्र लवंग किंवा पिवळी मोहरी या पोटलीमध्ये असेल आता धनत्रयोदशीची पूजा आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती ही पोटली ठेवून द्यायची आणि या पोटलीची आता हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची पुढील मंत्र म्हणायचा कुबेर लक्ष्मी देवता भ्याम नमा धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये अशा पद्धतीनं या कुबेर पोटलीची पूजा करून घ्यायची आता आपण ही पोटली अभिमंत्रित करणार आहोत सिद्ध करणार आहोत त्यासाठी आपल्याला काही मंत्रसाधना करायच्या आहेत काही मंत्रपठन करायचे आहेत ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी अशा पद्धतीनं पोटली सिद्ध करायला जमणार नाही त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत अशाच पद्धतीनं ही पोटली सिद्ध करू शकता अभिमंत्रित करू शकता कुबेर पोटलीची अशा पद्धतीनं पूजा करून घ्यायची आता आपण काही मंत्र साधना करायच्या आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला ही कुबेर पोटली सिद्ध करायची आहे तीन मंत्रांचं आपल्याला पठन करायचं आहे पहिला मंत्र भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करा मनोभावे करा दुसरा मंत्र माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करा ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नयचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एकशे आठ वेळा पठन करायचा किंवा आपण ओम श्रीं नमः हा लक्ष्मी बीज मंत्र आहे या मंत्राचं पठन करू शकता आणि तिसरा मंत्र कुबेर भगवान यांचा मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लिं श्री क्लिं श्री वित्तेश्वरायनमहा या तीन मंत्रांचं आपल्याला यथाशक्ती मनोभावे पठण करायचं आहे हे सर्व मंत्र आपल्या या चॅनलवर आहेत आपण ऐकून सोबत पठण करा म्हणजे आपल्याला सोपं जाईल या मंत्रांनी अभिमंत्रित केलेली कुबेर पोटली ही अजून जास्त सक्रिय होईल आपल्या ज्या आर्थिक अडचणी असतील पैशाची बचत होत नसेल कुठं पैसे अडकले असतील किंवा नोकरी व्यवसायात अडचणी असतील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांचं निवारण होईल आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आपली आर्थिक उन्नती होईल धनत्रयोदशीची जी पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण मंत्रसाधना केल्यानंतर ही पूजा आपण रात्रभर तशीच ठेवतो त्याच ठिकाणी ही कुबेर पोटली तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केल्यानंतर ज्या वेळेला आपण धनत्रयोदशीची संपूर्ण पूजा आवरून घ्याल त्यावेळेला कुबेर पोटली घ्यायची ते आपल्या तिजोरीत ठेवा किंवा घरात ठेवा लक्ष्मीपूजनाच्या मुख्य पूजेमध्ये कुबेर पोटली चौरंगावरती मांडावी त्या दिवशी तिची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची लक्ष्मीपूजनाची उत्तरपूजा झाल्यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला पूजा हलवतो त्यावेळेला कुबेर पोटली त्या ठिकाणून उचलून घ्यायची आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ही कुबेर पोटली ठेवून द्या वर्षभर म्हणजेच पुढच्या लक्ष्मीपूजनापर्यंत ही पोटली अशीच आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची पुढच्या वर्षी काय करायचं पुढच्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी अशाच पद्धतीनं नवीन पोटली तयार करायची तिचं पूजन करायचं आणि ती लक्ष्मीपूजेत मांडायची आणि पुढच्या वर्षीपासून ती पोटली आपल्या तिजोरीत ठेवायची आणि ही जी जुनी पोटली असते ती आपल्या घराजवळ कुठेही एखादं झाड असेल कुंडी असेल त्या ठिकाणी थोडासा खड्डा करायचा आणि त्या ठिकाणी ही पोटली जमिनीमध्ये पुरून द्यायची अशा पद्धतीनं सिद्ध केलेली अभिमंत्रित केलेली जी पोटली असते ती आपल्या घरात ठेवल्यानं तिजोरीत ठेवल्यानं माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास राहतो आपल्याला आपली आर्थिक उन्नती झालेली दिसेल घरामध्ये पैशाची आवक वाढेल पैसा बचत होईल विविध प्रकारच्या ज्या वाईट शक्ती असतील त्यापासून आपल्या घराचं आपल्या कुटुंबियांचं रक्षण होईल विविध प्रकारचे रोग संकट यापासून रक्षण होईल गेली अनेक वर्षांपासून हा सिद्ध उपाय मी माझ्या घरामध्ये करतो आणि त्यामुळेच मी आपल्याला नक्की सांगेल की कुबेर पोटलीची याच पद्धतीनं स्थापना करा ती या पद्धतीनं अभिमंत्रित करा आणि आपले अनुभव मला नक्की सांगावेत ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लक्ष्मी भक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री नम ओम श्री कुबेराय नम